शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थित आमचे आमदार प्रकाश सुर्वे, आमदार संजय शिरसाट, आमदार बालाजी कल्याणकर, आपले सिने अभिनेते दिगंबर नाईक, या कार्यक्रमाचे आयोजक तुमच्या सगळ्यांचे लोकप्रिय आमदार मंगेश कुडाळकरजी, त्यांचे सर्व सहकारी पदाधिकारी, बंधू भगिनी, पत्रकार मित्रांनो, गेल्या काही दिवसांमध्ये 15 दिवस झाले असतील ना, जास्त झाले काय कळलंच नाही किती दिवस झाले हे. आणि कसे दिवस गेले तेही कळलं नाही. इकडे सगळे सांगत होते पळवून नेले, जबरदस्तीने डांबून ठेवलेत, पण तिकडे एन्जॉय एवढं करत होते लोक की वेळच गेला कसा कळलंच नाही. मी त्यांना सांगायचो, अरे बाबा नावं तरी सांगा, विमानाने पाठवतो परत, पण काय त्यांनी नावंही सांगितली नाही. आपले लोक येऊन सभागृहामध्ये मतदानही केलं, तरी मतदान केलं तरी म्हणतात पळून नेले. असू द्या, आपण या ठिकाणी मला बोलावलं, माझा सन्मान केला, त्याबद्दल मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो, आपले आभार मानतो. आम्ही जी काही भूमिका या सर्व लढाईमध्ये घेतली ते आपण सगळी पाहिलेली आहे, ऐकलेली आहे आणि अनुभवली देखील आहे. कारण तुमचाच एक शिलेदार बाळासाहेबांचे विचार, हिंदुत्वाचे विचार, या राज्याच्या विकासाचे विचार, आमचे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण, त्यांचा आदर्श, हे सगळं आम्ही घेऊन पुढे निघालो. आणि आपल्याला मला सांगायला अभिमान आणि आनंदही वाटतोय की ज्या दिवशी या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने जेव्हा शपथविधी झाला, त्यानंतर मी पुन्हा गोव्याला गेलो होतो. गोव्याला देखील आनंद व्यक्त केला. सगळ्यांची एकच इच्छा होती, तुम्ही मुख्यमंत्री झाले पाहिजे. बोला, अरे मुख्यमंत्री काय, आपण एका भूमिकेतून आलेलो आहे, आपली एक भूमिका आहे बाळासाहेबांच्या विचारांची, दिघे साहेबांच्या विचारांची, त्यामुळे आपल्याला आता आहे का, आपण जे काही रस्त्यावर उतरलोय, मैदानात उतरलोय, ते काय आपल्याला मिळेल म्हणून आपण उतरलो नाही. पण त्यांनी आनंद व्यक्त केला, त्याच्यावर पण काही कॉमेंट झाल्या. दिगंबर नाईक इकडे आहेत. आता ते आनंदामध्ये शेवटी माणूस काय व्यक्त करतो, आनंदामध्ये नाचतो माणूस, तो जमिनीवर पण नाचतो, जास्ती जर आनंद जास्ती झाला तर टेबलावर पण चढतो. पण तसा जेव्हा आनंद जेव्हा व्यक्त माणूस करतो त्याच्यावर पण टीका, म्हणजे आनंद व्यक्त करायचं पण काय त्याला डेफिनेशन किंवा त्याचं पण काही प्रकार आहेत का माहित नाही, तुम्हाला जास्ती माहित असेल दिगंबर नाही का ना. प्रत्येक गोष्टीवर टीका. आम्ही जेव्हा गेलो तिकडे काय काय आम्हाला चांगली चांगली त्याला काय म्हणतो आपण, भूषण का भूषण, उपमा, उपमा म्हणजे आपला तो नाही उपमा, शिरा उपमा दिल्या गेल्या. बरं आहे, त्याच्यामुळे आमचा फायदाच झाला. आम्ही मात्र संयम ठेवला बिलकुल, कोणाला काय बोलायचं ते बोलू द्या. शेवटी लोकांनी ठरवलं की आम्ही कितीही बोलले तरी सुद्धा आम्ही आमचा संयम, आमचा तोल ढळू दिला नाही. आमच्याकडे एक सज्जन माणूस होता दीपक केसरकर, थोडा आमचं आम्हाला कसं, आम्ही एकदम कडकडीत शिवसैनिक असल्यामुळे लगेच बोलल्यावर आरेला कार्य करायचं आपल्याला ते माहीत असतं, कारण बाळासाहेबांची शिकवण अन्यायाविरुद्ध पेटून उठा. पण आम्ही दीपक केसरकरांना सांगितलं, हे तुम्ही भूमिका तुम्ही घ्या, म्हणजे मीडियावर उत्तर देण्याची, आणि बरोबर एकदम त्यांना कधी रागच येत नाही.
किती गाणी समोरून विचारलं पत्रकारांनी किंवा कोणी काय बोललं तरी त्यांना जेवढं बोलायचं तेवढंच बोलतात. त्यामुळे आमची बाजू एक ती एक म्हणजे त्यावेळेस मला जे टेन्शन होतं रोज फोन यायचे ते बंद झाले. फोन आला की मी सांगायचो दीपक केसरकर, मध्ये दीपक केसरकर साहेब बोलायचे. आणि असं करत करत आमचा प्रवास जो आहे हा प्रवास मुंबईतून सुरू झाला. आणि असा तुम्हाला सगळं माहित आहे ना कुठे कुठे गेलो आम्ही. ते आम्ही शेवटला कामाख्या देवीच्या मंदिरात गेलो म्हणजे तिच्या भूमीमध्ये. बोले तिकडे कशाला गेले, तिकडे तर बळी दिले जातात, आता 40 लोकांचे बळी जाणार. बोले चांगलं आहे, देवीला आवडलं तर नक्की, देवी जे बोलेल ते आम्हाला मान्य, देवी करेल ते मान्य. परंतु देवीने आम्हाला आशीर्वाद दिले आणि बोलणाऱ्यालाच काय ते काय. मी काहीच बोललो नाही. आम्हाला खूप फोन यायचे, तुमच्या मीडियात पण हे करायचे, बाबा तिथे अमक्याला त्रास आहे, तमक्याला त्रास आहे. पण काय होत तिथे 1, 2, 3 आणि 4 तुम्ही होते ना तिकडे, कसं वातावरण होतं तिकडे? एकदम ओके. तुम्हाला सांगतो आम्हाला माहीतच नव्हतं शाजी बापू एवढा ओके आहे ते. त्याच्या मध्ये जे काय कलागुण होते ते व्यक्त करण्याची भावना त्याला तिकडे गुवाहाटीला मिळाली आणि सगळे खुश झाले. मीडियावर तर बापरे, त्याच्यावर किती मोठमोठे सगळे कार्यक्रम झाले. सोशल मीडिया टी शर्ट निघाले, सोशल मीडिया गाणं आलं आणि गुवाहाटीचं तिकडे प्रचार झाला टुरिझमचा. बोले याला इकडे त्यांचे तिकडचे मुख्यमंत्री मंत्री म्हणाले याला इकडे आपण पर्यटन मंत्री बनूया. दुसरे आणखी 2-3 लोक होते तेही चांगलं गाणे. आपला काय त्याचं नाव यशवंत होता, संजय, बरेचसे लोक होते. कारण तिकडे कसं थोडा वेळ होता आपल्याकडे, मग काय सगळे आमची बैठक व्हायची. सगळे सुरुवातीला थोडेसे टेन्शनमध्ये होते, काय होणार काय होणार. टीव्हीवर बातम्या द्यायच्या, अरे शिंदे गटाला धोका, कोर्टाची चपराक, मग असं मग तसं. मला बोलायचे काय, बोल काय टेन्शन घेऊ नका. एक एक माणूस वाढू लागला, 1 आला 2 आला 3 आले 50 झाले. 50 झाले म्हणजे आता मी बोललो आता आणखी काय, आता बिलकुल टेन्शन नाही म्हणाले. मग आता आम्ही म्हणालो आता सगळ्यांना थांबू दे, बाकी आपण मुंबईत गेल्यावर बघू. थोडा ब्रेक दिलेला आहे पण तुम्हाला मी सांगतो, जी हिंदुत्वाची बाळासाहेबांची भूमिका जी आम्ही 50 लोकांनी घेतली तेवढं त्याला एवढा उत्स्फूर्त असा प्रतिसाद राज्यातून मिळतोय की मला यायला तुमच्याकडे उशीर झाला. आणि कितीतरी महापालिकांचे, नगरपालिकांचे, जिल्हा परिषदांचे नगरसेवक, जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, पंचायत समिती सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती, नगरसेवक, वेगवेगळ्या महापालिकांचे, नगरपालिकांचे, जिल्हा परिषदांचे सगळे तिकडे आले होते नंदनवनला. थोडं थोडं त्यांना भेटलं पाहिजे ना, नाही तर बोलतील बघा मुख्यमंत्र्यांच्या डोक्यात गेल्या लगेच. तसा मी काय जमिनीवरचा कार्यकर्ता आहे. दिगंबर मगाशी म्हणाले की हा माणूस जमिनीवरचा आहे, आता मी हवेमध्ये चालू शकत नाही, जमिनीवरच चालणार आहे. तुमच्यातलाच आहे मी एक कार्यकर्ता. मला कधीही कोणी भेटू शकतो,
काल मला म्हणाले की ते मंत्रालय काम सुरू नाही, मंत्रालयामध्ये काम सुरू नाही झालं. बोला अरे मी जिकडे जातो तिकडे मंत्रालय आहे, तिकडेच माझ्या सह्या चालू असतात. इकडे ह्याला गेलो, ठाण्याला गेलो, तिकडे काम सुरू. मंत्रालयात गेलो तिकडे काम सुरू. नंदनवनला गेलो तिकडे काम सुरू. कुठे कार्यक्रमात गेलो तिकडे पण काम सुरू असतं. माझं असं नाही की तिकडेच मंत्रालयात बसून मगच बघायचं आणि मग ते लिहायचं. मी बघतच नाही. आलं रे आलं की लगेच सही करतो, जाव आगे बढो. अरे संधी परत परत भेटत नाही. पेन माझा बाहेरच असतं डायरेक्ट. आणि काय त्याच्यात होणार आहे आपलं? आपलं काय चुकीचं आपण करतोय का? जे काम कोणाचं तरी बाबा मतदार सांगितलं का? आज बालाजी कल्याणकर इकडे बसलाय. काय बालाजी, तुला वाटलं होतं एवढी कामं होतील तुझी? त्याला एकदा मी त्याला म्हणाला, मला मला अमुक अमुक नाव घेत नाही मी, अमुक अमुक माणसाचा मला खूप त्रास आहे. आणि तो मोठा माणूस आहे, मंत्रिमंडळात होते. तर मला म्हणाले, मला बालाजी म्हणाला, मला निवडून येणं पुढे अवघड वाटतंय. मग बोलं काय करूया? तर बोलं काहीतरी मार्ग काढा. बोलं बघ मार्ग एकच आहे, तो माणूस खूप मोठा आहे, त्याला सत्तेच्या बाहेर आपण काढत नाही तोपर्यंत तुला काय मार्ग दिसणार नाही. मी काय खोटं बोललो बालाजी? मी त्याला हेच बोललो आणि मी कधी खोटं बोलत नाही. आणि ते आम्ही केलं, आता खुश आहे तो. पहिला थोडा टेन्शन मध्ये होता, पण नंतर त्यांनी त्याला कळलं की आता आपल्याला निवडून यायचं असेल, आपल्या मतदारसंघात खूप कामं करायची असतील, तर हे आपल्याला करावंच लागेल. मग त्यांनी एकदम बरोबर मानसिक तयारी केली. दोन चार दिवस गप गप होता. नंतर मग त्यांनी त्याच्या पत्नीला मला फोन लावून दिला. पत्नी म्हणाली, आमचा बालाजी तुमच्या स्वाधीन केलेला आहे, तुम्ही सांभाळा. मग हा खुश झाला एकदम पट्ट्या. कारण त्यांना विश्वास आहे की एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळतो, कधी कमिटमेंट फेल होत नाही माझी. हे बाळासाहेबांनी शिकवलंय की शब्द देताना 100 वेळा विचार करा आणि मगच शब्द द्या. आनंदी गे साहेबांचं काम, त्यांच्या सोबतच मी काम केलंय, त्यांची कार्यपद्धती मी पाहिली आहे. एकदा दिला शब्द की मग मान कापली तरी मागे फिरायचं नाही, मागे फिरायचं. आणि म्हणूनच आपल्याला मी सांगतो, आज केसरकर, दीपक केसरकरांचं पण मीटिंग होती. ते मला मगाशी आपले मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू पण होते, त्यांची सिंधुदुर्गाची कामं होती. मला त्यांनी परवा सांगितलं, शिंदेसाहेब एक बैठक लावा आणि 3-4 विषय आमचे आहेत. मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे, ते मरीन कॉलेज आहे, अमका आहे, तमका युनिव्हर्सिटी काढायची आहे, गोव्याला लोकांना जायला लागतं ट्रीटमेंटला. परवा सांगितलं, मी आज बैठक लावून टाकली आणि त्यांचे सगळे प्रश्न एका बैठकीमध्ये सुटले. मला ते म्हणाले, कुलगुरू पण म्हणाले, गेले 2.5 वर्ष मी या बैठकीचं मागणी करत होतो, पण तुम्ही परवा सांगितलं, मी आम्ही परवा मागणी केली, तुम्ही आज बैठक घेतली आणि आमचे मोठे प्रश्न सुटले. एक समाधान त्यांनी व्यक्त केलं, समाधान त्यांनी व्यक्त केलं. सरकार कशासाठी पाहिजे? फक्त काय मुख्यमंत्र्याला Z+ सिक्युरिटीमध्ये मागे 4 पुढे 4 गाड्या आणि मग फिरायला थोडीच असतं. हे सरकार जे लोकांसाठी पाहिजे, हे सर्वसामान्याच्या न्याय हक्कासाठी सरकार पाहिजे. बाळासाहेबांनी ज्या पक्षांना जवळ केलं नव्हतं सांगितलं, त्यावेळेस त्यांनी बाळासाहेब भाषणात जाहीरपणे म्हणाले, हे आमचे शत्रू आहेत, यांना कधी जवळ करायचं नाही. जेव्हा त्यांना जवळ करायची वेळ येईल त्यावेळेस माझा शिवसेना मी बंद करून टाकीन, माझं दुकान बंद करीन. आम्ही काय चुकीचं केलं? आम्ही चुकीचं काय केलं? हे 2.5 वर्षापूर्वीच व्हायला पाहिजे होतं. ते आम्ही सहन केलं 2.5 वर्ष, वाट पाहिली, पण काहीच सुधारणा नाही. मग शेवटी जे आमदार 25-30-40 टोकाची भूमिका घ्यायला निघाले
म्हणालो थांबा आणि मग बरोबर आहे ना बाबा ओके आणि मग मी यांच्यासाठी बोललो ठीक आहे जे काय व्हायचं ते होऊ दे जे काय व्हायचं काही लोकांना वाटलं एकनाथ शिंदेनी राजकीय आत्महत्या केली आहे करतोय पहिलं कोणालाच वाटलं नव्हतं की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होईल म्हणून तुम्हालाही वाटलं नसेल तुम्हाला माहित होत तर आणि मला मुख्यमंत्री व्हायच मी बनण काय टीका करता तुम्ही आमच्यावर काय उपमा देता कोण आमका होता कोण टपरीवाला होता कोण भाजीवाला होता कोण रिक्षावाला होता कोण आणखी काय होता अरे बाळासाहेबांनी ते हेच सगळे निर्माण केले ना हे कार्यकर्ते छोटे मोठे यांनीच तर शिवसेना मोठी केली या सर्व कार्यकर्त्यांनी शिवसेना मोठी केली तळागाळामध्ये नेली रात्रीचा दिवस केला अपार मेहनत केली कितीतरी केसेस कधी होतील अटका होती आज आम्ही जे काही हा निर्णय घेतला तो का आनंदाने घेतलाय उद्या गेल्या 2.5 वर्षामध्ये या आमदारांची किती कामं झाली सत्ता आपली आमदारांची कामं नाही झाली तर कोणाची होणार परंतु नाही झाली दुसऱ्यांची झाली ते पक्ष मोठे होत गेले आणखी 2.5 वर्ष गेले असते तर आपला सगळा कार्यक्रम गुंडाळून आपल्याला गावाला मी तर गेलो असतो शेती करायला गावाला पण तुम्ही लोकांनी काय केलं असतं मी मध्ये मध्ये जातो मी बोललो मला घरचे लोक विचारतो मी बोलो पुढची सोय करून ठेवतोय कधी पण ती वेळ काय आता येणार नाही तुम्ही काय मला सोडणार नाही शेती करायला मला आवड आहे शेतीमध्ये पण जेव्हा अस्तित्वाची लढाई अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला जेव्हा एखाद्याच्या अस्तित्वाची लढाई सुरू होते त्यावेळेस तो काहीच विचार करत नाही मग डू ऑर डाय करो या मरो असा विचार डोक्यामध्ये येतो जर 2.5 वर्ष कोविड असेल परंतु काहीच काम मतदारसंघामध्ये होणार नसेल जसं मंगेश म्हणाला की त्याच्या मतदारसंघामधले जे प्रश्न आहेत म्हाडाचे आहेत एसआरएचे आहेत कलेक्टरचे आहेत वाडियाचे आहेत पुनर्विकासाचे आहेत एफएसआयचे आहेत मध्ये त्याच्या मतदारसंघामध्ये ती इमारत कोसळली हे सगळं जे आहे जर प्रश्न सुटणार नसेल तर त्या सरकारचा उपयोग काय सत्तेचा उपयोग काय आणि दुसरे आपले घटक पक्ष मात्र जिथे आपण निवडून आलेलो आहे आपले आमदार निवडून आलेत ग्रामीण भागात तर जास्ती त्रास होता संजयला माहित आहे बालाजीला माहित आहे त्यांच्या मतदारसंघामध्ये 200 कोटी 400 कोटी आपल्याकडे 10-23 कोटी कसा ताळमेळ बसणार निवडून येणार कसा लोकांना मतदारसंघ जेव्हा निवडणूक होईल तेव्हा काय तोंडाने समोर जाणार आम्ही 20 कोटी रुपये खर्च केले 2 रस्ते बनवले अरे त्याचे 200 रस्ते झाले तू काय सांगतो घरी बस चल मतदारांना काम पाहिजे असतं मतदार मोठ्या अपेक्षेने निवडून देतात त्यांना मूलभूत सोयीसुविधा रस्ता दिवाबत्ती पाणी सगळं पाहिजे असतं ग्रामीण भागात तर जास्ती मोठे प्रश्न असतात आणि जेव्हा अस्तित्वाची लढाई निर्माण झाली अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला की पुढे निवडणूक लढवणार कशी बरं काय भूमिका घेणार आम्ही बाळासाहेबांचं हिंदुत्व आम्ही सांगू शकतो का तर नाही बाळासाहेबांनी कायम ज्यांना विरोध केला त्यांच्याबरोबर आम्ही बसलो सुरुवातीला आम्ही सांगितलं बाबा हे हा मार्ग बरोबर नाही परंतु आम्ही आदेशाचं पालन करणारे कार्यकर्ते म्हणून गप्प राहिलो काहीतरी चला बघूया वाट बघूया संयम ठेवला पण त्यांच्याबरोबर बसल्यानंतर हिंदुत्वाची भूमिका ज्या पक्षाबरोबर आम्ही निवडून आलो युती म्हणून आता इकडे यांच्याबरोबर आघाडीमध्ये असताना पुढच्या निवडणुकीला सामोरं जाणार कसं काय सांगणार आम्ही प्रचार काय काय म्हणून करणार हाही प्रश्न सगळ्यांच्या डोक्यामध्ये होता आणि म्हणून आम्ही प्रयत्न केले खूप दुरुस्त व्हायला पाहिजे काहीतरी करेक्शन व्हायला पाहिजे जे काय झालं गेलं सगळं आपण बाजूला ठेवून
आपण काहीतरी निर्णय घेऊया, परंतु दुर्दैवाने आम्हाला त्याच्यामध्ये यश मिळालं नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो, मी मंत्री होतो नगरविकास खात्याचा, माझ्याकडे दोन जिल्हे होते, ठाणे जिल्हा आणि गडचिरोली जिल्हा. गडचिरोली मी मागून घेतला होता, मला तिकडचा नक्षलवाद संपवायचा होता. आणि आपल्याला मी सांगतो, जवळपास नक्षलवाद कमी 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 करून टाकलाय तिथल्या पोलिसांनी, तिथल्या लोकांच्या हाताला काम. जी कंपनी सुरजागडला बंद होती ती आम्ही सुरू केली, त्याच्यामध्ये अनेक अडथळे आले. मुख्यमंत्र्यांनी नागपूरच्या अधिवेशनामध्ये त्याचा घोषणा केली, सुरू झाला पाहिजे सुरजागड प्रकल्प. पण मागे पुढे मागे पुढे मी सांगितलं बिलकुल चालणार नाही. त्या जिल्ह्याचा पालकमंत्री एकनाथ शिंदे आहे, घाबरून चालणार नाही, बिलकुल चालू करा. चालू केला सुरजागड प्रकल्प, 5 ते 10 हजार लोक तिथं काम करतायत. स्टील इंडस्ट्री आता चालू होईल, 10 ते 15 हजार लोकांना काम मिळेल. दुसऱ्या टाटा कंपनी तिकडे आणखी सुरू करतायत, त्याच्यातून लोकांना काम मिळेल. लोकांच्या हाताला काम मिळालं तर नक्षलवाद आपला कमी कमी होत जातो. डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट, विकासला आम्ही प्राधान्य दिलं. परत दोन जिल्ह्याचा पालकमंत्री असताना, नगरविकास मंत्री असताना मी कशाला त्याच्यामध्ये असा धोका पत्करेन? लोक विरोधी पक्षाकडून सत्ताधारी पक्षात जातात, आम्ही तर सत्तेत होतो दिगंबरजी, आम्ही सत्तेत होतो आणि माझ्याबरोबर 7 ते 8 मंत्री पण. सत्ता सोडून आम्ही ही भूमिका का घेतली? याच कारण एक, बाळासाहेबांची वैचारिक भूमिका, ज्या काही जे काही 2.5 वर्षामध्ये आलेले अनुभव. मला कोणावर टीका करायची नाही, टीका करणं किंबहुना पातळी सोडून बोलणं हे माझ्या कधी स्वभावात बसलंच नाही. मी कमी बोलतो, जास्तीचं काम करतो. मी कमी बोलतो, जास्तीचं ऐकतो. त्यामुळे मी कधीही कोणी काय किती बोललं तरी मी त्याच्यावर बोलतच नाही. पत्रकार विचारतात, हे असं बोलला तसं बोलला, अरे त्यांना ते बोलायचंच काम आहे, माझ्याकडे तेवढा वेळ नाही, मी काम करणारा माणूस आहे. आता रोज सगळ्यांना मगाशी म्हणाले ते दिगंबर म्हणले ना, ते काय रोज बोलणारा काय, ते काय मुशक म्हणाले तुम्ही, मुशक. तर ठीक आहे, तुम्ही बोललात, मी नाही बोललो बाबा. नाही तर मीडियावाले लगेच चालू हेडलाईन. मी कधीही कोणावर टीका करते, किती टीका केली आमच्यावर, म्हणाले असं करा तसं करा. माझ्याकडे चर्चेला माणसं पाठवली, सुरतमध्ये आले आपले कार्यकर्ते, मला फोन केला, म्हणजे या बिंदास काय नाही स्वागत, तुमचं माझे संबंध चांगले आहेत. आले मिलिंद नार्वेकर होते, रवींद्र फाटक होते, आले चर्चा करायला आले. तिकडे माझा पुतळा जाळला लगेच, लगेच गटनेता म्हणून काढून टाकलं. प्रकाश सुर्वे इकडेच बसलेत. आणि काही लोक म्हणाले एकनाथ शिंदेच्या घरावर दगडफेक करा, मोर्चा काढा. एक जण म्हणाले, नाव सांगत नाही मी, मग तुम्ही माणसं आणताय? दुसऱ्याला विचारलं, तुम्ही माणसं आणताय? ठीक आहे, माणसं नका आणू, तुम्ही पुढे पुढाकार घ्या, आम्ही माणसं आणतो. कोणीच पुढे यायला तयार नाही. एवढा काय हलका आहे एकनाथ शिंदे? आम्ही असं काम आम्ही कुणाच्या वाटेला जात नाही. अरे मी जे काही कष्ट केले ठाण्यामध्ये जिल्ह्यामध्ये ते काय उगाच केले? प्रत्येकाच्या सुख दुःखामध्ये गेलोय मी. आज दिघे साहेबांना या ठाणे जिल्ह्यातला प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक नागरिक, जाती कुठल्याही जाती धर्माचा देव मानायचा. का मानायचा? उद्ध्वस्त होणारे संसार त्यांनी वाचवलेत. एखाद्या कोर्टातून घर खाली करण्याचा नोटीस दिली आणि घर खाली करायचा निर्णय झाल्यानंतर परत त्याचं सामान आणि त्याचं कुटुंब परत त्या घरामध्ये उद्ध्वस्त होणाऱ्याचं परत ते घर मिळवून देणारे आनंद दिघे साहेब होते. असे अनेक कामं जी दिघे साहेबांनी केली, ज्याला म्हणजे आयुष्यातून जो उठू शकतो त्याला न्याय देण्याचं काम केलं. मग दिघे साहेबाच्या पाया पडणार नाहीत, दिघे साहेबाला देव मानणार नाहीत, त्यांच्याबरोबर आम्ही काम केलेलं आहे.
त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम केले. आणि मग जी काय माणसं कमावलेली आहेत, मी पैसा कमावला नाही परंतु माणसं कमावली, माणुसकी कमावली. आणि त्यामुळे मी त्यांना सांगितलं, त्यांना माहीत आहे, बोललो मोर्चे काढणाऱ्यांना, दगडफेक करणाऱ्याला, हे जे काय मधमाशाचं मोहळ असतं ना, मासे असतात त्या मधमाशी, त्या दिगंबरजी कुठं काय चावतात माहित आहे ना, कुठं चावतात त्याचा पता नाही. हे जेव्हा मोहळ उठेल तेव्हा काय होईल माहित नाही. आणि मग ही जी काय चर्चा एकीकडे, कारवाई एकीकडे, ह्या सगळ्यातून आम्ही सगळं आम्ही ते बघायचंही ऐकायचंही सगळं सोडून दिलं होतं. काही लोकांना आम्ही नकोच होतो, काही लोक भेटूया मिटूया बोलूया, पण काही लोकांना आम्ही नकोच होतो. त्यांनी ते घडूनच दिलं नाही. आमचे आमदार जे नंतर आमच्याकडे आले ते सांगत होते ना, आपल्याला सांगत होते बसूया, साहेबांनाही सांगितलं बोलवा त्यांना, परंतु ज्यांना आम्ही नको होतं ते बोलले नाही, काय बोलूया, कोण आहेत ते, त्यांची लायकी काय, तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही पण जा. ते पण आले आमच्या बरोबर, जोर जबरदस्तीने करून पळवून नेऊन 50 लोक येतात का, एक एक आमदार 3-3, 4-4 लाख मतदार संघातून येत निवडून येतो, त्याला माहित असतं वाईट काय बरं काय आपलं खरं काय. त्यामुळे झाल्या सगळ्या गोष्टी त्या आपल्याला सगळ्या माहीत आहेत. मी त्या दिवशी सभागृहात देखील काही माझ्या भाषणामधून काही माझ्या भावना व्यक्त केल्या, त्या तर फक्त 10-20% होत्या. आणखी काय काय लोक बोलतात त्यांचं सगळं माझ्याकडे आहे, पण अजून पोटात ठेवलेलं आहे. मी असं कधी कोणावर कोणी काय किती केलं तर मला राग येतो, परंतु मी बोलतो जाऊ दे, परंतु अति कोणी करेल तेव्हा मला कोणी बोलायला लावू नये एवढीच माझी भावना आहे. आता पण आजही आम्हाला जे काही आम्ही केलेलं आहे, जे विचार बाळासाहेबांचे आम्ही घेऊन पुढे गेलो, बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार म्हणजे दुसऱ्या धर्माचा द्वेष करा असं नव्हतं. बाळासाहेबांचं हिंदुत्व म्हणजे सर्व जातीपाती धर्मांचा आदर राखून पुढे चला. आम्ही कुठल्याही इतर धर्मियांचा अनादर कधीच करणार नाही, मग ते हिंदू असू दे, मुसलमान असू दे, शीख असू दे, ईसाई असू दे, कोणी असू दे. आणि आता आपल्याला विकासाचं राजकारण करायचं आहे, सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम करायचं आहे. काही लोक म्हणतात दोनच लोक आहेत, आता दोनच आहेत, कॅबिनेट कुठे आहे, मंत्रिमंडळ कुठे आहे, काय कुठे आहे, कधी होणार, त्यांना सांगितलं होईल वेळेवर सगळं, काय तुम्हाला एवढी घाई लागली आहे, बरं आम्ही निर्णय घेत नाही का, पूर परिस्थिती आपण सगळं कंट्रोल करतोय, सगळ्यांशी बोलतोय, जिल्हाधिकाऱ्यांशी बोलतोय, सगळ्यांशी बोलतोय, पेट्रोल डिझेलचे का भाव तुम्ही कमी केले होते का, आम्ही केले ना लगेच करून दाखवले, 5 रुपये 3 रुपये. शेतकरी जे नियमित कर्ज फेड करत होते त्यांना 50,000 रुपयाचा ताबडतोब निर्णय घेतला, शेतकऱ्यांसाठी घेतला ना आम्ही, शेतकरी खुश झाले. शेवटी शेतकरी हा आपला बळीराजा आहे, तो मेहनत करतो, जाणार पश्चिमी नद्यातलं पाणी जे समुद्रात जात वाया ते मराठवाड्यात वळवण्याचं काम देखील आपलं सरकार करणार आहे, आत्महत्या कमी करण्यासाठी. आणखी चांगले लोकाभिमुख निर्णय सरकार घेणार आहे. आजच आम्ही मेट्रोचं जे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्यावेळी जे मेट्रोची कामं सुरू झाली, आणखी काही प्रकल्प सुरू झाले MMRDAच्या माध्यमातून, आज आम्ही MMRDAसाठी देखील 60,000 कोटी रुपये कर्ज काढण्याला सरकारने बँक गॅरंटी दिली. इन्फ्रास्ट्रक्चर पण पाहिजे. आज मेट्रो 337 किलोमीटर जर मुंबईतली सगळी मेट्रो MMR मध्ये चालू झाली तर ह्या आपली जी का रेल्वेमध्ये महिला भगिनींना धक्काबुक्की खावी लागते ते गारेगार प्रवास करू शकतात एअर कंडिशन मेट्रोमध्ये. त्याच्या बाबतीमध्ये निर्णय घेतला आम्ही,
शेवटी न्हावाशेवाचं काम जोरात सुरू केलंय. जे इथून मुंबईतून कोस्टल हायवे वरून बसला माणूस तो डायरेक्ट रायगड मध्ये निघेल, जे 2-3 तास लागतात तो 25 मिनिटात डायरेक्ट रायगड, त्याला गती आम्ही देतोय. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नावाचा जो समृद्धी मार्ग आहे त्याला जोरात आम्ही हे करतोय. नागपूर ते शिर्डी पुढच्या म्हणजे मला वाटतं 15 ऑगस्ट पर्यंत तो आपण खुला करतोय. हे प्रकल्प आपण पुढे नेतोय, विकासाचे प्रकल्प आहे. मुंबईतल्या आज मी चहलला काल बोलवतो मुंबई महापालिका आयुक्तांना, अरे बोल तुमची मुंबई महापालिका किती मोठी आहे, किती बजेट आहे तुमच्याकडे, एवढं एखाद्या राज्याच्या एवढं बजेट आहे तुमच्याकडे, छोट्या राज्याच्या एवढं. अरे दर पावसाळ्यामध्ये आपली बदनामी होते, खड्डे खड्डे खड्डे, आणि ते बरोबर मीडियावाले ते दाखवतात, बोले 1536 खड्डे. मग चेल सांगणार 300 खड्डे बुजवले, आता एवढे आणखी बुजवतोय. बोले किती दिवस चालणार बोलो हे, बोले काय बोलो, बिलकुल आम्ही तुम्ही हे तुमचा प्रोग्राम जो आहे ना बोले 100-200 किलोमीटरचा बिलकुल चालणार नाही, पुढच्या 1-1.5-2 वर्षाच्या आत मुंबई सगळी सिमेंट काँक्रीटचे रस्ते झाले पाहिजे. चल बोलले आपने बोल दिया ना, अभी मैं घोडे जसा भागूंगा, म्हणजे वेगाने त्याचा अर्थ दुसरा घेऊ नका, म्हणजे स्पीडने पळणार. सांगितलं मी त्याला बिलकुल अभे रुकने का नाही, मला काम पाहिजे हे खड्डे. अरे एवढे पैसे आहेत आपल्याकडे मुंबई महापालिकेकडे, कशाला लोकांना रोज दर पावसाळ्यात खड्डे बघायला. सांगून टाकला आता त्याचा प्रोग्राम सुरू होईल आणि फटाफट पुढच्या 2 वर्षामध्ये सगळे काँक्रीटचे रस्ते होतील, खड्डे मग तुम्हाला शोधायला लागतील पत्रकार मित्रांना. मिठी नदीचं मी सांगितलं, अरे किती दरवर्षी मिठी नदी मिठी नदी मिठी नदी, त्याचं काहीतरी करा. तोही प्रकल्प ते करतायत, तोही प्रकल्प करतायत. आधीच्या लोकांनी काय काम केलं नाही असं मी म्हणत नाही, परंतु जे करायला पाहिजे आता युद्ध पातळीवर ते तर करायच्या सूचना मी यांनी निर्देश देऊन टाकलेले आहेत. मंगेश कुडाळकर यांनी जे काही विषय सांगितलेत ते पुनर्विकासाचा विषय असेल, त्याच्यातले अडथळे जे आहेत ते दूर झाले पाहिजे. रिडेव्हलपमेंट पुनर्विकास जो आहे म्हाडाचा आहे, FSIचा मुद्दा असेल, स्वदेशी मिल कामगारांचा विषय आहे, वाडियाचा विषय आहे. वाडियाचं काय जमीन आहे ना त्यांची मालक. रेल्वे वसाहतींचा प्रश्न आहे, मिल कामगार पण आहेत त्यांचाही प्रश्न आहे. आणि हे सगळं आहे ज्यांना आपल्याला धोकादायक इमारती ट्रान्झिट कॅम्पची व्यवस्था पाहिजे त्यांना आपल्याला दिलासा दिला पाहिजे. हे सगळे जे विषय आहेत त्याचबरोबर तुमच्या मतदारसंघातले रस्ते, तुमच्या मतदारसंघातलं पाणी योजना, तुमच्या मतदारसंघातली दिवाबत्ती, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे. आणि मी आपल्याला सांगतो, जसं तुम्ही म्हणालात की मेळावा आपण एक घेऊ जाहीर मेळावा, त्या जाहीर मेळाव्याच्या अगोदर याच्यातले काही ना काही अर्धे तरी प्रश्न आपण सोडवल्याशिवाय राहणार. नगर विकास विभागाचं माझ्याकडे होतं, मी किती निर्णय घेतले, युनिफाईड DCPR केला, मी FSI वाढवला, मी रिडेव्हलपमेंट तुमचं नॉनसेसच्या बिल्डिंग ज्या आहेत त्याचा FSI वाढवला, मी म्हाडाला FSI वाढवून दिला. आव्हाड जितेंद्र आव्हाड स्वतः फाईल घेऊन यायचे माझ्याकडे, बोले याच्यावर सही करा, मी लगेच करायचो. नंतर ते काय करायचे मला माहित नाही, पण मी करायचो सही. माझ्याकडे काम थांबवायचंच नाही बिलकुल. इज ऑफ डुईंग बिझनेस ते फक्त कागदावर राहता कामा नये, प्रत्यक्षात झालं पाहिजे. आम्ही बैठकीत काल ठरवलंय आपला जो काही केंद्रबिंदू आहे हा सर्वसामान्य माणूस आपला केंद्रबिंदू आहे, हा त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये सरकारी कामासाठी खेटे मारावे लागू नये अशा प्रकारचं काम करायचं.
सरकारी काम आणि सहा महिने थांब हे आपल्याला बदलायचं आहे. मी सांगितलं त्यांना काल, बदलायचं आहे. नाही तर कशाला पाहिजे सरकार? मग आहे आपलं तेच चालू परंपरा वर्षानुवर्ष, त्याच्यामध्ये काहीच बदल होणार नसेल. तर मग सर्वसामान्य जो माणूस आहे, लोकांची आता भावना आहे की हा एकनाथ शिंदे आमच्यातलाच मुख्यमंत्री आहे. मग सर्वसामान्यातला मुख्यमंत्री जेव्हा होतो तेव्हा सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये फरक पडला पाहिजे ना. मग त्याच्यासाठी आम्ही ती योजना राबवणार, तुम्हाला फरक झालेला दिसेल. आणि तुमच्या काही सूचना असतील तर नक्की तुम्ही त्या सूचना करा, त्या सूचनांचा देखील अंमलबजावणी केली जाईल. अगदी आपला सगळं एकदम ट्रान्सपरंट आपलं सरकारचं काम असेल, काही लपवाछपी बिलकुल नाही. जे आहे ते समोर, जनतेच्या समोर. जे संधी जी मिळालेली आहे त्या संधीचं आपण सोनं केलं पाहिजे, एवढंच मी या प्रसंगी आपल्याला सांगतो. आणि मी नेहमी सांगत असतो, सत्ता हे काय, सत्ता येते जाते, हे काय कायमस्वरूपी कोणाच्या कोणी अमरपट्टा घेऊन आलेला नसतो. सत्ता हे बदलत असते. ते गीतासार मध्ये आहे ना, आज हमारा आहे तो कल किसका दुसरे काय, हे चालत असतं. परिवर्तन हे संसारचा नियम आहे. परंतु जेव्हा तुमच्याकडे सत्ता असते त्या सत्तेचा पुरेपूर वापर सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडवण्यासाठीच असला पाहिजे. नाही तर मुख्यमंत्री आहे काय, काय सोन्याचे शिंग आहेत का वरती काय? नाही आहे तसंच आहे. आपण काय एवढी मोठी खुर्ची ठेवलेली आहे, तुला वाटलं का बसणार मी? अरे आपण जमिनीवरचे लोक आहोत, आपल्या कार्यकर्त्यांच्या बरोबर. आता तिकडे एवढे लोक येतात, पोलिसांचे खूप पंचायत होते तिकडे. मला बोलतात की तिकडे पंढरपूरला गेलो, पंढरपूरला काहीतरी त्या पोलिसांना इनपुट होते, ते मी म्हणालो काही नाही. आणि तिकडे 10 लाख वारकरी होते. पूजा करून मी बाहेर आलो आणि नंतर जेव्हा दुसऱ्या कार्यक्रमाला निघालो, माझ्या आयुष्यातला तो फार आनंदाचा दिवस, समाधानाचा. पांडुरंगाची पूजा करायला संधी मला मिळाली कुटुंबासकट. आल्यानंतर रस्त्यावर दुतर्फा हजारो लोक दोन्ही साईडला, आणि जे अभिवादन करत होते, जे स्वागत करत होते, एकनाथ शिंदे आगे बढो हम तुम्हारे साथ आहे, ते बघून मी कसा बसणार गपचूप गाडीमध्ये. मी गाडीच्या बाहेर आलो, पोलिसांना टेन्शन आलं, पण मी त्यांना सांगितलं हे वारकरी आहे, हेच आमचे कवच कुंडल आहे, हेच आमचे रक्षक आहे, त्यामुळे काही काळजी करू नका, इकडे पांडुरंगाच्या पंढरीमध्ये काही धोका बिका काय होणार नाही. मारने वाले से बचाना वाला बडा होता है. त्यामुळे आयुष्यात मी कधी घाबरलोच नाही. किती संकट आली, खूप काय काय झालंय ते मी सांगत नाही. इकडे काही गोष्टी आहेत त्या काही बोलता येत नाहीत, परंतु शेवटी जनता जनार्दनाचा जो आशीर्वाद आहे, जे का आपण केलंय गेले अनेक वर्ष, त्याची पोचपावतीच तर आता मिळालेली आहे. आणि मग आपण लोकांपासून लांब जाऊ शकत नाही, लोकांपासून दूर राहू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे त्या पंढरपूरला किंबहुना आम्ही दिल्लीतून पुण्याला आलो, एअरपोर्टला उतरलो, आणि जेव्हा पंढरपूरच्या रस्त्याला लागलो, हजारो लोक रात्री तिकडे रस्त्यावर स्वागतासाठी उभे होते. म्हणजे काय? म्हणजे लोकांनी आपण जी भूमिका घेतली आहे ती लोकांनी मान्य, लोकांना पसंत पडली आहे. नाही तर कोण आपल्याकडे तोंड फिरवून बसले असते? का रोज एवढे लोक आले असते भेटायला? का तुम्ही मेळावा घेतला असता? रोज सकाळ संध्याकाळ इथल्या महापालिकेतला, तिथला जिल्हा पाहिजे, त्या जिल्ह्यातला, ह्या जिल्ह्यातल्या, त्या तालुक्यातला सगळे लोक येत आहेत का? कारण आपली जी भूमिका आहे आपली स्वार्थासाठी भूमिका नाही आहे. आपल्याला हे मिळालं पाहिजे म्हणून आपण तिकडे गेलो नाही किंवा हा निर्णय घेतला नाही. आता भारतीय जनता पक्षाच्या जे या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आहेत, त्यांना वाटलं की हे बाळासाहेबांचे कट्टर लढवय्ये कार्यकर्ते आहेत, यांना पाठीशी आपण राहिलं पाहिजे, यांना पाठिंबा दिला पाहिजे. या राज्याचा विकास करायचा असेल तर हे लढवय्ये पाहिजे, ह्या लढवय्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे.
आणि त्यांनी आपल्याला मुख्यमंत्री केलं, मोठा मोठं मन दाखवलं. लोकांना वाटत होतं भारतीय जनता पक्षात तोडफोड करते, हे करते, स्वतःलाच मुख्यमंत्रीपद पाहिजे म्हणून करते, परंतु त्यांनी ते सगळं लोकांचा अंदाज साफ पुसून टाकला. कारण आपला निर्णय जो होता हा स्वार्थाचा नव्हता. आपली लढाई जी होती ती एक वैचारिक लढाई होती, एक विचारांची लढाई होती. आणि या माझ्या सर्व सहकाऱ्यांना माहित आहे, माझ्या मनात कधी स्वार्थ भावना कधी नसते. मला हे पाहिजे, ते पाहिजे, मी कुठल्याही अपेक्षा ठेवून काम करत नाही. अपेक्षा ठेवून काम केलं आणि ते मिळालं नाही तर अपेक्षा भंग होतो आणि तो माणूस काम करायचा बंद होतो आणि तो माणूस पण त्या मुख्य प्रवाहातून बाजूला निघून जातो. त्यामुळे जे आज आम्ही निर्णय घेतलाय तो लोकहिताचा निर्णय घेतलाय, जनतेच्या हिताचा निर्णय घेतलाय, या राज्याच्या हिताचा आम्ही निर्णय घेतलाय. या राज्याला विकासाकडे आम्ही नेणार आहोत, या राज्याचा सर्वांगीण विकास करणार आहोत. या राज्यातला प्रत्येक घटक, मग शेतकरी, कष्टकरी, कामगार, वारकरी, धारकरी, सगळे जे आहे, या समाजातले सर्व घटक जे आहेत, हे यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आले पाहिजे, एवढीच आमची इच्छा आहे, हीच आमची भावना आहे. आज देवेंद्रजी फडणवीस जे आहेत उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली. मुख्यमंत्री असलेला माणूस उपमुख्यमंत्री होतो, त्यांना त्यांनी मला सांगितलं, आदेश पक्षाचा आला, कारण ज्या पक्षाने मला सर्वोच्च पद दिलं होतं त्या पक्षाने मला आदेश दिला, तुम्हाला ही जिम्मेदारी सांभाळायची आहे. त्यांचा आदेश मला अंतिम आहे. त्यांचा अनुभव आपल्यासाठी, 5 वर्ष त्यांनी मुख्यमंत्रीपद सांभाळलं, तो आपल्याला कामी येणार आहे. केंद्र सरकार आपल्या पाठीशी आहे. तुम्हाला मी सांगतो, मी जेव्हा भेटायला गेलो मोदी साहेबांना मुख्यमंत्री झाल्यावर, 1.25 तास त्यांनी मला दिला, 1.25 तास. आणि ते म्हणाले, राज्याचं विकास करा, राज्य को आगे बढाओ, कुछ चिंता मत करो, जो भी है सब हम लोग केंद्र सरकार आपले आपके साथ है, और जो भी करना है राज्य के भले के लिए करो, राज्याच्या भल्यासाठी तुम्ही करा, या राज्यातला प्रत्येक घटक सुखी झाला पाहिजे, ते तुम्ही काम करा. आणि त्यांनी मला सांगितलं, मैं आपका 1 घंटा 13 मिनिट और 15 सेकंड का पूरा भाषण सुना बोलले. एवढा मोठा व्यक्तिमत्व या देशाचे प्रधानमंत्री, त्यांनी आपल्या देशाचा गौरव पूर्ण विश्व जगामध्ये, त्यांनी आपल्या देशाचा डंका पिटवलाय, असं अशी सगळी लोक आपल्या पाठीशी आहेत. त्यामुळे राज्याचा विकास हेच आपला केंद्रबिंदू म्हणून आपल्याला काम करायचं आहे. आणि त्यासाठी तुम्हाला मी सांगतो, तुमच्या मतदारसंघामध्ये मी सगळ्यांना सांगितलं, जाहीरपणे काही लोक म्हणतात याच्यातलं एक पण निवडून आला तर बघा, एकही निवडून येणार नाही जे 50 मधले आहेत. मी जाहीरपणे आव्हान त्यांना दिलं, या 50 मधला एकही पडला तर मी राजकारण सोडून देईन. मी सांगितलं काल, मला विश्वास आणि खात्री आहे की जे आज 50 लोक आहेत, या 50 लोकांच्या मतदारसंघामध्ये असलेले जे प्रश्न आहेत, या सरकारच्या माध्यमातून पुरेपूर आम्ही ते सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत, ते सोडवणार आहोत. लोकांना काय पाहिजे? ज्या आमदाराला निवडून दिलंय त्या आमदाराने काम करणं, त्या मतदारसंघाचा विकास करणं. जे 5 वर्षामध्ये काम असतं, थोडी आम्हाला मेहनत जास्ती करायला लागेल, कारण 2.5 वर्ष गेलेत, 2.5 वर्ष बाकी आहे. पण या 2.5 वर्षातला एक एक दिवस आम्ही कामी आणू, एकही दिवस वाया घालवणार नाही. आणि एवढंच मी आपल्याला सांगतो, विश्वास देतो, तुमचा जो विश्वास मंगेश कुडाळकर वर आहे तो अधिक वृद्धिंगत करा, अधिक वाढवा. तुमच्या या मतदारसंघासाठी मंगेशला काही कमी पडून देणार नाही, हा एकनाथ शिंदेचा शब्द. एवढंच सांगतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आपण खूप वेळ वाट पाहिली, त्याबद्दल आपली सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. जय हिंद.